लेडीज एंड जेंटलमेन, बॉयज एंड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे साम टीव्ही प्रीमियरमध्ये. आणि प्रीमियरमध्ये आज सगळ्यात सुरुवातीला आपण रेड कार्पेट बोलवतो, म्हणजे झी गौरवचा रेड कार्पेट. आता झी गौरवचं यावेळीचं 23वं वर्ष आहे. आता हे गौरव पुरस्काराचं 23वं वर्ष असलं, कलाकार धमाल तर करणार ना. आणि कोणकोण कलाकार यावेळी आलेत या पाहूयात. पुरस्कार सोहळा हा नेहमी खास असतो, तिकडे येणं खास असतं, तिकडे असणं खास असतं, पण तिकडे सगळ्यांना भेटणं त्याच्यापेक्षा खास असतं. आणि आर्या, खूप खूप स्वागत होतं साम टीव्हीवर. म्हणजे आसू इथं आलेली आहेस, झी गौरवबद्दल अनेक आठवणी असतील, काय सांगशील? झी गौरवची माझी सगळ्यात बेस्ट आठवण ही आहे की मला झी गौरव पुरस्कार मिळावा असं मी लिटिल चॅम्पच्या कॉम्पिटिशनमध्ये जेव्हापासून होते तेव्हापासून माझ्या ते डोक्यात होतं. कारण आम्ही तेव्हा ग्रँड फिनालेला झी गौरवचं ते टायटल सॉन्ग गायलो होतो, तेव्हापासून मला असं वाटायचं की ह्या म्युझिकवरती मी अवॉर्ड घ्यायला चालले आहे, असं मला मिळायला पाहिजे हे अवॉर्ड. आणि जेव्हा मी ती सध्या काय करते फिल्ममध्ये काम केलं होतं तेव्हा मला झी गौरवचं स्पेशल अवॉर्ड मिळालं होतं, मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयरचं. सो खूप छान आठवणी आहे झी गौरवच्या. राहुल सर पण नॉमिनेट, राहुल सर तिकडे उभे आहेत. हाऊ प्राऊड आर यू? सगळे आज भेटतायत. टू हॅपी. ॲक्च्युली अवॉर्ड फंक्शन्समध्ये येण्याचं एक एक असं एक्साइटमेंट हीच असते की आता कोण कोण भेटायला मिळेल. उत्सव आहे आणि उत्सव म्हणजे काय तर लोकांना जाऊन भेटणं. तर प्रत्येक कलाकाराला काहीतरी कौतुक करायचं असं दुसऱ्या कलाकाराचं, तेच इकडे करायला मिळतं काल का ते काय सांगायला? नाही, खरंच मला एकदा आवडतं अप्रिसिएशन असावं माईंडचं, त्याच्याशिवाय तुम्ही टिकत नाही. नवीन पिढीही तुम्ही तेवढीच स्वीकारायला हवी असं वाटतं. त्यामुळे माझं कधी जनरेशन गॅप वगैरे होतच नाही, त्या नवीन पिढीशी माझं तेवढंच बॉन्डिंग आहे. त्यामुळे मला आवडतं यायला, अप्रिशिएट करायला सगळ्यांनाच. तर मी खूप एन्जॉय करते हे उत्सव कायम आहे. सोहळा तुमच्यासाठी काही नवीन नाही आहात, हे 23वं वर्ष आहे. अनेक आठवणी असेल ना झी गौरवच्या, काय सांगा? झीने एक तर झीवर माझे सिनेमे खूप गाजले आहेत. आणि जेव्हा जेव्हा काहीतरी सिनेमे असे वेगळे येतात, जसं नवरात्र असते किंवा काय असते, तेव्हा ते देवींचे सिनेमे, माहेरची साडी किंवा माझा तो महानायिका म्हणून उत्सव असतो, त्यामुळे झीनी आम्हाला घरोघरी पोहोचवतो. समारंभ असाच आहे की कौतुक करायचं लोकांना, पण खऱ्या अर्थानं इथेही भेट होते आणि ही भेट झालेली आहे का? अरे म्हणजे काय, म्हणजे आम्ही नेहमी एकमेकांना बघत असतो पण असे भेटायची वेळ कधीच म्हणजे अशी क्वचितच येते. आणि साहेबांबद्दल काय सांगणार, कितीतरी वर्ष आम्ही एकत्र काय म्हणतात असेच अवॉर्ड्सना भेटत असतो. आणि हो बघ ना, हिच्यावर केलंय मी साहेबांबरोबर. नाही, आदेश बरोबर, आय थिंक 2-3 मिस झालं यार आमचं, पण नक्की लवकरच काहीतरी लवकरच. खूप छान वाटतं, कारण कसं आहे झी गौरव पुरस्कार सोहळा हा आम्हा सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण असतो. आणि मी तर अनेक वर्ष या झी कुटुंबाबरोबर असल्यामुळे मला तर प्रत्येक वेळेला असं खूप आज काय नवीन असणार हे बघण्यासाठी आम्ही उत्सुक असतो. आणि महेशजी इकडे आता आहेत, इतकं उत्तम खरं तर त्यांच्या नजरेतून, त्यांच्या दृष्टीतून आपल्याला भव्य पडद्यावरती बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात. सुचित्रा आहे, सुचित्राचं चित्रपटाच्या माध्यमातून बोलतोय. चित्र गौरव पुरस्कार सोहळा आहे त्यामुळे बरोबर ना, एक उत्तम सिनेमॅटोग्राफर आणि एक उत्तम अभिनेत्री याच्यामध्ये आम्हाला तर काय भव्य पडद्यावरती कोणी घेऊन उत्तम निर्माता याच्यामध्ये तूच दिसतोय, आम्ही कुठे करायचीच आहे फिल्म, करायची आम्हाला हो ना. खरंच इच्छा आहे, खरंच इच्छा आहे, बघू कधी योग येतो. लवकरच त्याचं चित्र कदाचित हे असेल असं वाटतं का सुद्धा? हेच असणार आहे. आज मी काय म्हणतात गणपती बाप्पा मोरया, आज कल्ला होणार आहे. कारण ह्याचा आठवणींचा उजाळा खूप मोठा आहे, श्रेसा कल्ला राडा सगळंच होणार आहे का आज, काय सांगायला? नाही, धमाल करायचा प्रयत्न असणार आहे डेफिनेटली. माझ्या चेहऱ्यावर दिसतंय तुला थोडं थोडं टेन्शन आहे, कारण ऑफकोर्स म्हणजे हां, म्हणजे शो एकदा सुरू झालं की मग ते सगळं ओके होतं, पण तोपर्यंत जर धाकधूक असतेच. सो पण ऑफकोर्स खूप वर्षांनी पुन्हा एकदा झी चित्र गौरवच्या मंचावर होस्ट करतोय. माझ्याबरोबर ऑफकोर्स डॉक्टर आहेत साबळे, भाऊ श्रेया वगैरे, त्यामुळे सगळे दिग्गज, ज्यांना तर सवयच आहे बॅटिंग करायची, तर त्यांच्यावर त्यांना मी म्हणूनच काल म्हणालो की प्लीज मला सांभाळून घ्या काही राहिलं तर. सो बट आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड. आणि सिद्धू आहेच तिकडे, त्याचा आवाज येतोच आहे,
सो पण आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू बी अ पार्ट ऑफ दिस लाईक दिस इज अ सेलिब्रेशन ना सगळेच एकत्र आज मी आदेश सरांनी भेटलात तसं सिद्धुभाईला भेटलं सगळ्यांना भेटणं होतं आणि नाही ऑफकोर्स आणि त्यानिमित्ताने लाईक यू सेड की खरंच सगळ्यांचं भेटणं होतं नाही तर मग ते आपण कधी भेटणार काय भेटणार ते आणि प्लॅन करून पण ते होत नसतं पण हे असे सोहळे असतात की जिकडे सगळे भेटतात सगळे छान छान दिसतात सुबोध पण आहे इकडे मंजेरी पण आहे सो रिअली रिअली व्हेरी हॅपी अँड लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग ऑल ऑफ देम आणि हा आलेला आहे आमचा लाडका तुमचा आवाज ऐकून ते बोला की मजा आहे धमाल आहे नाही मी आत्ता श्रेयसदाला एक आठवण सांगितली श्रेयसदांबरोबर मी ना एका सिरियलचा पायलट केला होता आणि त्यांना आठवण करून दिली पण मला खूप बरं वाटतं मी मगाशी त्यांना म्हणालो की फिटनेस कडक म्हणजे मी श्रेयसदाला वेगळ्या मंचावर भेटलोय म्हणजे मला चांगलं आठवत आहे श्रेयसदा कॉमेडी सर्कसच्या लॉन्चिंगला आले होते आणि त्यांनी ते लॉन्च केलं होतं गाणं तेव्हा पाहिलेलं श्रेयसदा 2013 भाई 23 10 वर्ष टचूट नजर नको लागू दे फिटनेस वाईज कडक ऑल सेट असं आपल्याला म्हणावं लागेल कारण जेव्हा ते रेड कार्पेट होतात तेव्हा कुठं ना कुठं रेड कार्पेटची शान वाढते कारण तुम्ही बघा सर आजचा लुक पण वेगळा आहे सर फार कडक आहे बेसिकली तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सायली जी माझी स्टायलिश आहे तिने आणि रोहन जो आमचा अभिटोचा आहे हे दोघांनी मिळून हे काहीतरी बनवलं आहे भाई म्हणजे दोघांनी एकत्र मिळून काहीतरी हे स्टायलिंग केलं ना जे बरं वाटतंय ते आपण कॅरी करतो तर मी सायली आणि रोहन रोहन गाडा आपला आणि सायली पांगरे झाला आहे भाई ॲप्रिसिएशन मिळालेलं आहे पण सिद्धुभाई मी आता जसं श्रेयसदानं विचारलं आणि तुमचं आता थोड्या वेळपूर्वी आपण बघितलंसुद्धा हेच भेटणं असतं का रे या उत्सवात येण्याचं हेच पुरस्कार एकमेकाचं कौतुक करणं तुझं ते काम आठवलं ते काम येतं हेच सांगणं असतं का नाही मुवमेंट गोळा करणं अवॉर्ड तर येतात पण मुवमेंट हे असे की ह्या रेड कार्पेटमध्ये किंवा असे भेटून आपण मुवमेंट ते मोती वेचतो त्यामुळे ते मुवमेंट चेंज करण्यासाठी नक्की असं भेटायला पाहिजे खरं तर हा एक उत्सव आहे आणि त्या उत्सवाचा साजरा आज होणार आहे राहुल सर खूप खूप स्वागत आहे मी वसंतरावला सगळीकडेच अभिमान मिळतो आहे इथे पण तो मान मिळाला काय सांगाल मला असं वाटतं की नॉमिनेट केलं आहे आमचं कौतुक ऑलरेडी झालं आहे असं म्हणणं आहे माझं आणि खूप छान वाटतं की एवढी काय 18-19 नॉमिनेशन्स मिळाली आहेत सो आय एम रिअली ग्रेटफुल मला खूप मनापासून भरून आलं आहे कारण पहिलीच फिल्म आहे ज्याच्यामध्ये मी ॲक्टिंग पण केलं आहे पहिल्यांदाच मी म्युझिक डिरेक्शन केलं आहे आणि अशा पद्धतीने इतकी गाणी मी कोणत्याच फिल्ममध्ये गायलो नाही त्याच्यामुळे या सगळ्यासाठी मला नामांकन मिळाले त्याबद्दल मी झी मराठीचे अतिशय मनापासून आभार मानतो कुठे ना कुठे आज खूप आनंद होणार आहे कारण 23 वर्षात अनेक आठवणी असेल तुम्हाला झी गौरवच्या बाप रे म्हणजे इतक्यांदा मी गायला आलो आहे त्याच्यानंतर मला आठवत आहे झी आमच्या कट्यार काळजात घुसलीला खूप अवॉर्ड मिळाली होती शंकरजी आणि मी मिळून आम्ही एक मला वाटतं नाट्यगौरवसाठी गायलो होतो तिथे फिल्म आय थिंक अनाऊन्स केली होती मला हे सगळं आठवत आहे झी गौरव पाहिलं असेल 23 वर्ष झाले 23वा वर्ष आहे काय काय आठवणी सांगा ना माझं अल्फा गौरव मिळाला होता मला पहिल्या फिल्मसाठी इतकी छान आठवण आहे की आयुष्यात पहिल्यांदा पुरस्कार घ्यायला स्टेजवर गेलो होतो ते अल्फा गौरव घ्यायला गेलो होतो 2003 त्यामुळे ही आठवण खूप छान आहे का हा सगळा प्रवास झी बरोबर खूप गोष्टी केल्या सारेगमप केलं मधली सुट्टीसारखा कार्यक्रम केला नक्षत्रांचे देणे केलं सो झी मराठीबरोबरचं असोसिएशन खूप घट्ट आहे खूप त्यांचा आणि माझा प्रवास खूप एकत्र झालेला आहे आणि आज दिग्दर्शक म्हणून माझ्या चित्रपटाला खूप नॉमिनेशन्स आहेत याचा खूप आनंद आहे स्टोरीला नॉमिनेशन आहे असं मला खूप आनंद आहे कारण तुला माहिती आहे ती गोष्टच स्टोरी टेलरची सो गोष्ट सांगणाऱ्या माणसाच्या गोष्टीला नॉमिनेशन असणं हा आनंदाचा बाकी गाण्याला आहे रे क्षणाला रे क्षणा थांबना गाऊ दे एक गाणे पुन्हा रे क्षणा थांबना मस्त न्यूजपेपर आलं त्याच्यात सगळ्यांच्या बातम्या तयार झाल्या तुला तर तुझी बातमी करायची असेल की बाबा गश्मीर महाजनी हा सिनेमा करतोय ती बातमी कोणती असेल एक इच्छा होती तुझी की गश्मीर महाजनी शोले करतोय असं काय यावर्षी ह्या वर्षाच्या शेवटाला ती सगळ्यात मोठी बातमी असेल की छत्रपती संभाजी महाराजांवरती अखंड असा एक चित्रपट आम्ही बनवतोय 2 हा चित्रपट बनेल यावर्षी पहिल्या भागाची निर्मिती होईल पुढच्या वर्षी रिलीज होईल आणि मग आम्ही लगेच दुसऱ्या भागाचं शूटिंग सुरू करू आणि मग 2025 त्याच्या पुढचा भाग रिलीज होईल सो आणि पहिल्यांदा असं होणार आहे संभाजी महाराजांवरती एक पूर्ण त्यांचं
राज्याभिषेकापासून त्यांच्या मृत्यूपर्यंतचं संपूर्ण आयुष्य त्यांचं दाखवलं जाणार आहे. सगळ्या मोहिमा, त्यांचं पर्सनल लाईफ हे सगळं आम्ही दोन भागांमध्ये पूर्णपणे मांडणार आहोत आणि अत्यंत रोमांचकरित्या चांगल्या भव्य दिव्य बजेटवर मांडणार आहोत. सो आय थिंक ही मोठी बातमी आहे असं म्हणायला हरकत नाही. ही खरी आहे. असू दे. खूप खूप धन्यवाद कशोरी आमच्या बोलला. थँक्यू सो मच. गप्पा मारायच्या होतात पण आज रेड कार्पेट आहे त्यामुळे 2 मिनिटात 3 मिनिटाचा आपण पक्क आजच्या बद्दल बोलूया. आज कसं काय वाटतं झी गौरव, तुम्ही अनेक गौरव पुरस्कारात आलाय. आजचं हे 23वं वर्ष आहे, अनेक आठवणी आहेत पण तिची आठवण सुरू होणार आहे. काय सांगायला? 23व्या वर्षी ती पहिल्यांदा या स्टेजवर उभी राहून परफॉर्म करणार आहे. ती पहिल्यांदा लोकांसमोर येणार आहे, त्याचा मानसिक आनंद आहे. कारण काय, झी गौरव जेव्हा सुरू झालं तेव्हापासून मी या गौरवशी खूप रिलेटेड आहे. मी काही गौरव लिहिलेले आहेत, मी काही डिरेक्ट केलेले आहेत, काही वेळेस मी प्रेक्षकांमध्ये बसलेलो आहे, पण दुर्दैवाने एकदाही मी स्टेजवर जाऊन अवॉर्ड घेतलेले नाही. त्याचं एक मानसिक 16 सिनेमे केल्यानंतर मला स्वतःला असं वाटतं की कधीतरी झी अवॉर्ड मला मिळावं असं झालं होतं, पण आता तेही दिवस गेले. तर मला स्वतःला असं वाटतं की ती जी माझी अतृप्त इच्छा आहे त्या इच्छेसाठी हे पहिलं पाऊल सणाने टाकलेलं आहे. काही भारी वाटतं ना ग, कारण आपण लहानपणी टीव्हीवर बघतो तर हा पहिला मराठीचा पुरस्कार सोहळा असतो आणि आज सुद्धा त्याच्या रेड कार्पेटवर. आत्तापर्यंत बाबांबरोबर आली आहे या सगळ्या अवॉर्ड शोजना, पण यावेळेला खूप छान वाटलं की स्वतःच एक इन्व्हाइट मला मिळालं. आणि म्हणजे मी म्हटलं की म्हणजे मला कधी इन्व्हाइट असं पहिल्या वेळेस नव्हतं आलं. तुला पहिलं नाही, तुम्हाला यावत लागेल काय लिहिलंय तुम्ही. यावर्षी परफॉर्म पण करते, सो आय रिअली होप आय मेक बोथ ऑफ देम व्हेरी प्राऊड. शी हॅज मेड यू प्राऊड, कारण तिचं जे पासून आता युट्यूबवर आलं त्यापासून चांगले रिव्ह्यूज येत आहेत आणि ती तर आपण गप्पा मारूच, पण आजचा दिवस पण तुमच्यासाठी प्राऊड. ऑफकोर्स येस, आजचा दिवस खूप प्राऊड आहे. तिचं परफॉर्मन्ससाठी आम्ही वाट बघतोय कसं करते. खूपच एक्साइटेड.